हाय गाईज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजपर्यंत आपण नथ कशा बनवायच्या ते पाहिलेले आहे परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नथ पेंडंट असणारे हे सुंदर असे मंगळसूत्र कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर अशा प्रकारच्या नथच्या मंगळसूत्रांची सध्या खूप क्रेज आहे त्यामुळे आपण हे मंगळसूत्र आज बनवणार आहोत तर हे बनवण्यासाठी आपल्याला रह लागणार आहे तर इथे वीस गेजची ही जी वायर आहे ती इथे लागणार आहे त्यानंतर ती तीस गेज म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एम साईजची ही गोल्डन वायर आहे ती लागणार आहे मंगळसूत्राची ही चेन लागणार आहे तसेच ग्रीन कलरचा मोठ्या साईजचा हा आपल्याला इथे कुंदन एक लागणार आहे तसेच पिंक किंवा रेड तुमच्याकडे जो कुंदन अवेलेबल असेल तो इथे तुम्ही यूज करू शकता तसेच टू एम एम साईजचे व्हाईट मोती आणि वन एम एम साईजचे गोल्डन बिल्ड्स व प्लायर सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे तर इथे आपण वीस गेटची जी वायर घेतली होती त्यामधील जवळजवळ कंपासमधील छोट्या पट्टीच्या लांबी एवढा वायरचा तुकडा इथे आपण कट करून घेतलेला आहे ही वायर मी इथे अंदाजेच कट करून घेतलेली आहे आपल्याला अंदाजे नथ तयार करण्यासाठी ही वायर इथे लागणार आहे त्यानंतर या वायरला प्लायरच्या सहाय्याने गोल लूप आपण इथे बनवून घेणार आहोत इथे आपल्याला वायर अशा प्रकारे ट्विस्ट करून एक लूप इथे बनवून घ्यायची आहे ही बेस वायर आहे यावरती आपण नदचे सर्व वर्क कर इथे करणार आहोत अशा प्रकारे लूप बनवून झाल्यानंतर आपण या बेस वायरवरती वर्क करण्यासाठी तीस गेटची म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम mm एम साईजची ही छोट्या साईजची गोल्डन वायर यावरती जोडून घेणार आहोत ही वायर देखील आपण इथे जवळजवळ अर्धा मीटर एवढी घेतलेली आहे आणि ती कट करून घेतल्यानंतर आपण बेस वायरवरती त्याला अशा पद्धतीने पिळ देऊन अटॅच करून घेणार आहोत तीस गेटची ही जी वायर आहे ती आपणाला व्यवस्थित बेस वायरवरती अशा प्रकारे कर गुंडाळून घ्यायची आहे आणि ही वायर खूप जास्त लांब घेतली तर आपण वर्क करताना गुं त्याचा गुंता होण्याची शक्यता असते त्यामुळे कमीच आपण लांबीची ही वायर इथे घेतलेली आहे त्यानंतर जी बेस, बेस वायर आहे त्यामध्ये आपण ग्रीन कलरचा ड्रॉप शेपचा कुंदन इथे ओवून घेतलेला आहे बेस वायरमध्ये हा कुंदन ओवून घेतलेला आहे तसेच त्यामधून आपण जी रॅपिंगची वायर आहे तीसुद्धा इथे पास करून घेणार आहोत जेणेकरून हा कुंदन बेस वायरवरती इथे घट्ट अटॅच होईल अशा प्रकारे आपण ही वायर इथे ओढून पास करून घेतलेली आहे इथे तुम्ही ग्रीन कुंदनच्या ऐवजी तुमच्या आवडीच्या रंगाचा रेड किंवा ब्लू कलरचा कुंदनसुद्धा यूज करू शकता हे पहा अशा पद्धतीने आपण यावरती कुंदन जोडून घेतल्यानंतर जी बेस वायर आहे त्यावरती प्रॅपिंगची वायर व्यवस्थित इथे गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर आपण याच्या बाजूने वर्क करण्यासाठी यामध्ये टू एम एम साईजचे मोती ओवून घेणार आहोत तर एक टू एम एम साईजचा मोती ओवून घेतलेला आहे त्यानंतर वन एम एम साईजचा एक गोल्डन बीड इथे ओवून घेतलेला आहे तर हे जे गोल्डन बीड्स आहेत ते मेटलचे आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत तर इथे आपणाला प्लॅस्टिकचे मणी न यूज करता अशा प्रकारचे मेटलचे मणी यूज करायचे असतात तर इथे आपण ही जी रॅपिंगची वायर आहे ती परत एकदा मोत्यामधून पास करून घेणार आहोत आणि ही पास करताना अशा पद्धतीने गोल्डन बीड जो आहे तो पाठीमागील बाजूस आपणाला इथे सरकवून घ्यायचा आहे आणि बॅक साईडने परत एकदा ही वायर या मोत्यामधून पास करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण मोत्यांचे बाजूने वर्क या नथीला करून घेणार आहोत नथ तयार करण्याचे हे सर्व साहित्य तुम्हाला ज्वेलरी मेकिंगचे मटेरियलच्या दुकानात मिळते तिथे मिळेल किंवा तुम्ही हे सर्व साहित्य ऑनलाईनसुद्धा मागवू शकता सेम याच पद्धतीने इतरही मोती आपण या भोवती जोडून घेणार आहोत आणि प्रत्येक मोती जोडताना मध्ये त्याचा थोडा सुद्धा गॅप न ठेवता अगदी जवळजवळ आपण हे सर्व मोती इथे अटॅच करून घेणार आहोत अशा प्रकारे या कुंदनच्या भोवती जेवढे आपणाला मोती लागतील तेवढे राऊंड मोती आपण इथे बाजूने जोडून घेणार आहोत हे पहा आपण इथे दुसरा मोती पण अटॅच करून घेत आहोत तर सेम आधीच्याच पद्धतीने आपण हे सुद्धा मोती इथे जोडून घेतलेले आहेत अगदी हळुवारपणे आणि व्यवस्थित वायर ओढून आपल्याला हे सर्व नथीचे वर्क इथे करायचे असते तर अशा प्रकारचे मी जे हे पेंडंट तुम्हाला मंगळसूत्रासाठी दाखवत आहे ते तुम्ही न म्हणूनसुद्धा वापरू शकता किंवा या ब्रुशला पाठीमागील बाजूस तुम्ही सेफ्टी पिन वायरच्या सहाय्याने जोडून याचा साडीवरती लावण्यासाठी नथ ब्रुश म्हणून सुद्धा यूज करू शकता हे आपण तीन मोती इथे जोडून घेतलेले आहेत सेम याच पद्धतीने पूर्ण कुंदनच्या भोवती आपल्याला अशा प्रकारे हा कंप्लीट करून घ्यायचा आहे इथे आपल्याला व्यवस्थित कुंदनच्या मापानेच हा राऊंड बनवून घ्यायचा आहे जास्ती सैल किंवा जास्ती फिट्ट राऊंड हा आपल्या इथं होता कामा नये तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित हातांच्या सहाय्याने मी हे सर्व इथे ऍडजस्ट करून घेतलेले आहे त्यानंतर जी वायर आहे ती खालील बाजूस मी परत एकदा गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर जी वायर आहे ती वरील बाजूस परत एकदा पास करून घेतलेली आहे त्यानंतर या मोत्यांच्या भोवती आपण आता वायर रॅपिंग करणार आहोत तर हे वायर रॅपिंग करताना हे पहा प्रत्येक रॅपिंगमध्ये मी तीन तीन मोती इथे घेतलेले आहेत आणि प्रत्येक वेळी पुढील एक मोती त्यामध्ये ॲड केलेला आहे तेव्हा पाठीमागील दोन मोती आपण यामध्ये घेतलेले आहेत म्हणजे प्रत्येक वेळी पुढचा एक मोती ॲड करत जायचा आहे आणि पाठीमागे एक मोती इथे सोडत जायचं आहे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हे वायर रॅपिंग करून मोती हे या कुंदनच्या भोवती व्यवस्थित फिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण सरकवत सरकवत हे मोती सर्व इथे जोडून घेतलेले आहेत आणि खालील बाजूस परत एकदा आपण वायर गुंडाळून इथे सेक्युअर करून घेतलेले आहे त्यानंतर वायरमध्ये मी इथे वन एम एम साईजचे हे गोल्डन बिल्ड ओवून घेतलेले आहेत हे आपण कुंदनच्या भोवती वर्क करण्यासाठी बिल्ड्स इथे ओवून घेतलेले आहेत त्यानंतर हे बिल्ड्स आपण अशा पद्धतीने वापरून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या कुंदनच्या साईज एवढेच हे मणी इथे व्हावेत तर अशा प्रकारे आपण खालील बाजूस परत एकदा याला वायर गुंडाळून सिक्युर करून घेतलेले आहे आणि याला ड्रॉप शेपचा असा आकार इथे देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपण वीस गेजच्या वायरचा एक तुकडा इथे घेतलेला आहे आणि त्यावरती तीस गेज म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम mm एम साईजची ही छोट्या आकाराची वायर यावरती गुंडाळून घेणार आहोत तर अशा प्रकारे वायर गुंडाळून आपण याची एक स्प्रिंग तयार करून घेणार आहोत तर स्प्रिंग तयार करताना हे पा अशा प्रकारे थोडेसे आपण राऊंड इथे गुंडाळून घेतल्यानंतर वायर ही थोडी थोडी जवळजवळ सरकवून आपल्याला इथे घ्यायची आहे आणि व्यवस्थित समान अंतरावरती सर्व हे जे वायरचे वेढे आहेत ते व्यवस्थित सर्व समान अंतरात यावे याच्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थित पाठीमागे साईडला हे ढकलून घेऊन पूर्ण याची सुंदर अशी स्प्रिंग इथे तयार करून घ्यायची आहे तर अशा प्रकारच्या स्प्रिंग असणाऱ्या डेकोरेशनच्या नथींची सध्या खूप क्रेज आहे त्यामुळे तुम्ही हे पेंडंट ॲज अ नथ पण यूज करू शकता तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित वायर पाठीमागे बाजू ढकलत ढकलत ही स्प्रिंग इथे तयार करून घ्यायची आहे ही जी स्प्रिंग आहे ती आपल्याला मोत्यांच्या मध्यभागी अटॅच करण्यासाठी बनवायची आहे त्यामुळे सेम तेवढ्या साईजची आपल्याला ही स्प्रिंग इथे बनवून घ्यायची आहे ही स्प्रिंग तयार झाल्यानंतर ती आपण वायरमधून काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो स्प्रिंगचा बाजूचा अनिवन भाग आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत त्यामुळे व्यवस्थित स्प्रिंगला फिनिशिंग येईल दोन्ही बाजूने हे आपण अशा पद्धतीने कात्रीच्या सहाय्याने थोडे थोडे स्प्रिंग कट करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारची ही जी स्प्रिंग तयार झालेली आहे ती अगदी समान अंतर आणि व्यवस्थित असणारी ही स्प्रिंग आपण या नथच्या मध्यभागी अटॅच करून घेणार आहोत तर ही जी स्प्रिंग आहे ती झिरो पॉईंट थ्री एम एम म्हणजे तीस गेटची जी आपण रॅपिंगची वायर घेतलेली होती त्यामध्ये ही स्प्रिंग आपण इथे ओवून घेणार आहोत अशा प्रकारे स्प्रिंग ओवताना व्यवस्थित आपला वायर सरळ असणे गरजेचे आहे कारण वायर जर थोडीशी बेंड असेल तर ही स्प्रिंग ओवली जात नाही त्यानंतर परत एकदा या स्प्रिंगमधून खालील बाजूस आणखीन एकदा आपण ही वायर परत एकदा पास करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण ही वायर परत एकदा यामधून पास करून घेणार आहोत अशा प्रकारे वायर या स्प्रिंगमध्ये पास करून घेतल्यानंतर स्प्रिंगला सुंदर असा हवा तो आकार आपल्याला इथे देता येतो तर हे पहा आपण याला परत एकदा ड्रॉप शेपचा आकार या स्प्रिंगला देऊन घेतल्यानंतर जी एक्स्ट्राची वायर आहे ती खालील बाजूस आपण इथे गुंडाळून घेतलेली आहे ही जी स्प्रिंग आहे आणि वरील बाजूस जे आपण गोल्डन मनी अटॅच केलेले होते ते सर्व व्यवस्थित या नदच्यावरती ॲडजस्ट व्हावे याच्यासाठी आपण याला वायर रॅपिंग करून घेणार आहोत परंतु जी आधीची वायर होती ती संपली असल्या कारणाने मी परत एकदा इथे खालील बाजूस वायर जोडून घेतलेली आहे त्यानंतर ही जी वायर आहे ती मोत्यांच्या आणि गोल्डन मन्यांच्या मधून पास करून परत एकदा स्प्रिंगच्या वरून घेऊन आपण पूर्ण याला वेढे देऊन घेणार आहोत आणि प्रत्येक वेळी वरील बाजूस आणि खालील बाजूस अशा पद्धतीने ही वायर गुंफून घेणार आहोत सध्या अशा प्रकारच्या मोठ्या साईजच्या आणि स्प्रिंगचे वर्क असणाऱ्या नथींची खूप क्रेज आहे त्यामुळे ह्या नथी मार्केटमध्ये तुम्हाला खूप साऱ्या पाहायला मिळतील परंतु ह्या नथ कशा बनवायच्या याचे व्हिडिओज तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत तर ते फक्त तुम्हाला प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट या माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यामुळे युनिक आणि वेगळ्या पद्धतीचे असे ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओज जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट या माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व त्यासमोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून पुढे येणाऱ्या सर्व ज्वेलरी मेकिंगच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील अशा प्रकारे आपण सर्व बाजूने ही स्प्रिंग या नटच्या बेसवरती अटॅच करून घेतलेली आहे त्यानंतर आपण एक पिंक कलरचा गोलाकाराचा कुंदन बेस वायरमध्ये ओवून घेतलेला आहे आणि तो देखील रॅपिंग वायरमधून पास करून घेऊन व्यवस्थित इथे वायरवरती अटॅच करून घेतलेला आहे इथे आपण प्रत्येक वेळी नटचे वर्क करताना हे वायर गुंडाळून घेणार आहोत जेणेकरून जे काही आपण यावरती डेकोरेशन करणार आहोत ते सर्व अगदी स्टेबल होईल आणि घट्ट अटॅच केले जाईल त्यानंतर इथे आपण टू एम एम साईजचे मोती येथे ओवून घेतलेलं आहे तसेच वन एम एम साईजचा एक गोल्डन बीडसुद्धा इथे ओवून घेतलेला आहे सेम आधीच्याच पद्धतीने आपण इथे मोती बाजूने जोडून घेणार आहोत इथे तुम्ही गोल्डन बीड्ससुद्धा वापरू शकता म्हणजेच मोत्यांच्याऐवजी सर्व गोल्डन बीड्स यूज केल्यानंतर तुमची ही पूर्ण गोल्डन कलरची नथसुद्धा इथे तयार होऊ शकते इथे आपण गोलकुंदनच्या भोवती जेवढे काही मोती लागतील तेवढे ओवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे वायर ही साईडने पास करून हे मोत्यांचे वर्क कुंदनच्या भोवती करून घेणार आहोत अशा प्रकारच्या मोठ्या साईजच्या नदी सध्या मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहेत परंतु त्यांची जी प्राइस आहे ती आठशे पासून दोन हजारांपर्यंत आहे त्यामुळे त्या नथी विकत घेणे हे सर्वांनाच परवडेल असे नाही त्यामुळे अशा प्रकारच्या नथ तुम्ही घरच्या घरी बनवून त्याचा आनंद घेऊ शकता शिवाय हे नथ मेकिंगचे व्हिडिओज तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा ह्या नथींचा आनंद घेऊ शकतील हे पहा आपण गोल जे फ्लावर होते ते इथे कम्प्लीट करून घेतलेले आहे आणि सेम आधीच्याच पद्धतीने आपण इथे एक स्प्रिंगसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि ही स्प्रिंग जोडण्याआधी जी वायर होती ती वरील बाजूस आपण इथे पास करून घेतलेली आहे आणि यामध्ये ही स्प्रिंग आपण इथे ओवून घेणार आहोत तर ही स्प्रिंग जी आहे ती गोलाकार म्हणजे कुंदनच्या भोवती जेवढी लागेल तेवढीच आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे त्यानंतर परत एकदा ही वायर आपण स्प्रिंगमधून पाठीमागील बाजूस पास करून घेणार आहोत जेणेकरून ही स्प्रिंग आकारामध्ये या वायरमध्ये ओवली जाईल तुम्हाला मेकिंगचे इतरही व्हिडिओज पाहायचे असतील तर मी जी आपल्या चॅनलवरील नथमेकिंग व्हिडिओची सिरीज सुरू केली होती त्यामधील सर्व व्हिडिओज नक्की पाहा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ट्रेंडी सर्व नथी शिकू शकता तसेच यापुढे देखील वेगवेगळे वेग नथींचे प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे स्टे कनेक्टेड विथ प्रियंका जायट अँड क्राफ्ट चॅनलवरील व्हिडिओज पाहत राहा आणि नथमेकिंगचे सर्व ट्युटोरियल्सचा आनंद घ्या सेम आधीच्याच पद्धतीने आपल्याला इथे जी स्प्रिंग आहे ती बेस मोत्यांवरती अटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी अशा प्रकारे दोन दोन मधून हे वायर आपण इथे स्पास करून घेतलेली आहे आणि परत एकदा ती खालील बाजूस रॅप करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण हे फ्लावर्सच्या भोवती सर्व वायर गुंडाळून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची जी वायर आहे ती खालील बाजूस आपण इथे जोडून घेतलेली आहे इथे आपली वायर संपल्या कारणाने परत एकदा आपण इथे वायर जोडून घेणार आहोत आणि आधीची वायरसुद्धा व्यवस्थित फिक्स करून एक्स्ट्राची कट करून घेतलेली आहे तर इथे वायर ओवल्यानंतर मी यामध्ये टू एम एम साईजचे चार मोती ओवून घेणार आहे इथे आपण छोट्या आकाराचे फ्लॉवर सुद्धा बनवू शकतो परंतु मी इथे चार मोती ओवून घेतलेले आहेत आणि मध्यभागी टू एम एम साईजचा एक गोल्डन बीड इथे ओवून घेतलेला आहे त्यानंतर याचे चौकोणी फ्लावर आपण इथे बनवून घेणार आहोत जे की ट्रॅडिशनल नथमध्ये अशा प्रकारचे चौकोणी फ्लावर असते त्याच पद्धतीने आपण इथे बनवून घेतलेले आहे तर ही सुद्धा वायर रॅपिंगच्या सहाय्याने आपण हे फ्लॉवर सेक्युअर करण्यासाठी याला दोन दोन मोत्यांचे वायर रॅपिंग करून घेणार आहोत नथ पेंडंट बनवण्याची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की कळवा कारण तुमच्या कॉमेंट्स वाचूनच मला इतर व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते त्यामुळे मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्की करा हे जे चौकोनी फ्लावर आपण इथे बनवून घेतलेले होते त्यालासुद्धा आपण वायर रॅपिंग करून इथे घेतलेले आहे त्यानंतर जी एक्स्ट्राची वायर आहे ती खालील बेस वायरवरती सुद्धा आपण गुंडाळून घेतली त्यानंतर टू एम एम साईजचे दोन गोल्डन बिल्ड्स आपण बेस वायरमध्ये होऊन घेतले आणि जी रॅपिंगची वायर आहे तीसुद्धा यामधून पास करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे हे दोन गोल्डन बिल्ड्ससुद्धा आपण खालील बाजूस याला डेकोरेट करून घेतलेले आहेत आणि परत याला सिक्युअर करण्यासाठी खालील वायर जी आहे ती, ती इथे गुंडाळून घेतलेली आहे अशा प्रकार आपले हे नथ पेंडंट इथे रेडी झालेले आहे व्यवस्थित बेंड करून याला आपण अर्धगोल आकार देऊन घेतलेला आहे आणि जी एक्स्ट्राची वायर आहे तीसुद्धा इथे कट करून घेतलेली आहे जर आधीच्या बाजू मोरील बाजूस आपण डूप बनवले होते तसेच खालील बाजूसुद्धा आणखीन एक लूप इथे आपण बनवून घेणार आहोत जेणेकरून मंगळसूत्राची चेन यामध्ये आपण इथे अटॅच करून घेऊ शकू तर इथे आपण प्लायरच्या सहाय्याने ही वायर इथे ट्विस्ट करून घेतलेली आहे आणि याचे गोल लूप इथे बनवून घेतलेले आहे एक्स्ट्राची वायर इथे कट करून घेऊन आपले सुंदर असे हे नथ पेंडंट इथे रेडी झालेले आहे त्यानंतर त्याच्या पाठीमागील बाजूस आपण ही रेडीमेड मंगळसूत्र चेनसुद्धा अटॅच करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक जम्परिंग यूज केलेली आहे आणि प्लायरच्या सहाय्याने याला व्यवस्थित जोडून घेतलेले आहे अशा प्रकारे कोणत्याही पैठणी साडी तसेच सिल्क साड्या व कॉटनच्या साड्यावरती घालण्यासाठी नथचे पेंडंट मंगळसूत्र इथे रेडी झालेले आहे हे अतिशय ट्रेंडी आणि युनिक असणारे हे मंगळसूत्र अशा पद्धतीने दिसत आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील मेकिंग व्हिडिओमध्ये थँक्यू